हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आले अशीच एक रेसिपी जी आहे की ब्रेड सँडविच किंवा तुम्ही म्हणू शकता व्हेजिटेबल सँडविच। हे खूपच हेल्दी आहे। त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे दिली आहे, तुम्ही बघू शकताय। चला तर जाऊयात प्रोसेसला। इथे मी चार ब्राउन ब्रेड घेतलेले आहेत, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरू शकता। इथे मी बारीक चिरलेली शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, कोथिंबिरी, काकडी, गाजर, मीठ, चाट मसाला आणि ग्रीन चटणी वापरलेली आहे। प्रथम आपण हे ब्रेड घेऊयात। तुम्ही त्याचे काट काढून टाकले तरी चालेल, मी नाही काढत आहे। त्याच्यावरती आपण ग्रीन चटणी स्प्रेड करूया। ग्रीन चटणी कशी बनवायची याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्यावरती सर्व भाज्या ऍड करणार आहोत, स्टफिंग ठेवणार आहोत। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ऍड करू शकता। डाएट फॉलो करणाऱ्या लोकांसाठी ही रेसिपी बनवली तरी चालेल, कारण इथे सर्व आपण व्हेजिटेबल्स आणि ब्राउन ब्रेड यूज करतोय। झालंय, कोथिंबीर टाकूयात, थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात, त्यानंतर थोडंसं मीठ, तुम्ही लाल तिखटही टाकून घेऊ शकता जर आवडत असेल तर। नंतर हा दुसरा स्लाइस आपण पहिल्या स्लाइसवरती ठेवणार आहोत। बनवूयात दुसऱ्या पद्धतीने। आज मी तुम्हाला तीन पद्धतीने सँडविच कसं बनवायचं ते सांगणार आहे। आता सेकंड पद्धतीमध्ये एका स्लाइसवरती आपण ग्रीन चटणी टाकणार आहोत, स्प्रेड करून घेणार आहोत, आणि सेकंड स्लाइसवरती आपण टोमॅटो सॉस घेणार आहोत। आता ह्याच्यावरती टाकूया स्टफिंग। मी अशा वेळी टाकते कारण नंतर कट करण्यासाठी सोपं जाईल। गाजर टाकून घेऊयात, कोथिंबिरी, सेकंड थोडंसं चीज आपण त्याच्यावरती ऍड करणार आहोत। चीजनी पण वेगळी अशी टेस्ट येईल। चला तर जाऊया बेकिंगच्या प्रोसेसला किंवा रोस्टच्या प्रोसेसला म्हणू शकता। गॅस चालू केलाय, मी पॅन ठेवलाय, मीडियम फ्लेमवरती ठेवायचे। तूप टाकून घेऊया थोडंसं क्रिस्पीनेससाठी। आता त्याच्यावरती हे आपले बनवून ठेवलेले सँडविचेस ठेवूयात। हे सँडविचेस आपल्याला थोडेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे, जेणेकरून आतले व्हेजिटेबल्स थोडेसे सॉफ्ट होतील। पलटून घेऊया, हाताच्या सहाय्याने पलटून घेतलेला आहे मी, थोडंसं ताप देते त्याच्यावरती, पलटून घेते आणखी एकदा। ब्राउन झालेलं आहे तर हे आपले सँडविचेस रेडी आहेत। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। जाऊयात आणखी एका पद्धतीने बनवायला। तर एका ब्रेडवरती मी तूप स्प्रेड करते, दुसऱ्या ब्रेडवरती आपण हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस स्प्रेड करणार आहोत, जेणेकरून दोन्हीची टेस्ट या सँडविचमध्ये येईल। तुम्ही फक्त ब्रेडवरती चीज टाकूनही सँडविच बनवू शकता, ब्रेड चीज सँडविच म्हणू शकता त्याला। स्टफिंग ॲड करूया।
खरंच अशा पद्धतीने सँडविचेस तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ऑलमोस्ट सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत. कोथिंबीर टाकूया, मीठ, तुम्ही काळी मिरीही वापरू शकता, चाट मसाला, लाल तिखटही वापरू शकता तुम्ही. आता आपण खूप सारे चीज टाकून घेऊयात. झालेलं आहे खूप सारं चीज टाकून, तर दुसरा लेअर त्याच्यावरती ठेवूयात आणि हे फ्राय करून घेऊयात. वरून थोडंसं तूप लागूयात जेणेकरून ब्रेडला क्रिस्पीनेस येईल. हे रोस्ट करून घेऊयात, तेल स्प्रेड करूयात त्याच्यावरती. हा आपला सँडविच ठेवूयात, दोन्ही बाजूनी ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला रोस्ट करून घेणार आहोत. असं थोडासा दाब द्यायचा जेणेकरून आतल्या भाज्या बाहेर येणार नाहीत. तुम्ही बघू शकता ब्राऊन कलरचं झालंय. चला तर हे काढून घेऊयात. सँडविच काढून घेतलंय मी, आता कट करून घेऊयात. सावकाश कट करायचे, तुम्हाला मी दाखवते आता किती मस्त बनलंय आपलं सँडविच. आतलं स्टफिंग वगैरे तुम्ही बघू शकता. त्यातल्या त्यात हे ब्राऊन ब्रेड आणि व्हेजिटेबल्स असल्यामुळं खूपच हेल्दी आहे. तसे सँडविचेस बनवण्याचे खूप सारे टाईप्स आहेत, त्यातला हा एक टाईप तुम्ही असं म्हणू शकता. मस्त दिसतंय. चला तर जाऊया सर्विंगच्या प्रोसेसला. सर्व करते मी इथं. ही तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, एकदम मस्त लागते सँडविचेस. लहान मुलांना तर हमखास आवडेल अशी रेसिपी आहे ही. बनवून बघा आणि कमेंटद्वारे सांगा. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.